अभी अभी मीडिया से बात करते हुए आर अशोक ने कहा कि जो बजट पेश किया गया है वो बजट सही तरीके से बजट नहीं है, अवाम को फायदा इससे नहीं होगा, उनका कहना है। और साथ ही उन्होंने ये कहा कि इस बजट में केंद्र सरकार के बारे में ही बात कही गई कि केंद्र सरकार ने ऐसा किया वैसा किया। और साथ ही उन्होंने ये भी कहा कि इस बजट के अंदर जो कांग्रेस जो 5 गारंटी योजनाओं को शुरू करने जा रही है, जिसमें एक शक्ति महिला शक्ति को योजना को जो शुरू किया है, उसके हिसाब से इनका कहना है कि ये पांचों योजना जो गारंटी योजना है वो नहीं चलेंगे, ये कांग्रेस जनता को धोखा दे रही है, उनका कहना है। और उसी तरह रिजवान अरशद जो कांग्रेस के MLA हैं, वो भी प्री मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि जो सिद्धरामैया ने जो बजट पेश किया है वो काफ़ी काबिले तारीफ है, ये कर्नाटक के इतिहास में बेहतरीन बजट साबित होने वाला है, जो हर तबके के लिए हर मजहब के लिए ये काफ़ी फायदेमंद साबित होगा, ये जनता के नागरिकों के लिए कर्नाटक के नागरिकों के लिए बहुत ही बेहतरीन बजट साबित होने वाला है, ये रिजवान अरशद का कहना है। बजेट बुक बहुत स्पष्ट ना नम सरकार ना अधिकार हस्तांतर राज्य मेले इतक साल बर 251,000 कोटि इतना 4 वर्ष सरकार नडस 561,000 कोटि साल आगे अरे 4 वर्ष आड़ नडसोदे 3 लक्ष कोटि साल के राज्य जन उत्तर को केंद्र सरकार के 15th पे कमीशन आद नर नम राज्य सरकार के आगे नष्ट एस्टु नम राज्य के अंतरू गए 15th पे कमीशन सिफारिश 5,000 कोटि कॉम्पनसेशन नम को 3,000 कोटि कृषि वलय को 3,000 कोटि पेरिफेरल रिंग रोड अंत इवत्वर्गू नया पैसा बंदेपी 25 सांसद डबल इंजिन सरकार डबल इंजिन सरकार अंतर इंजिन अल्ड नमें बरतक दुड नम अधिकार हकुद याक तक बंद सो निम भ्रष्टाचार दुराड़ राज्य हणकिन व्यवस्थे ऐनो नष्ट राज्य जनर मुदे मध्यम मुदे तर ಅದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ತಂದಿದ್ದೇವೆ ನಿಮಗೆ ಅದರಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಲೋಪದೋಷ ಇದ್ದರೆ ನಂಬರ್ ಸರಿ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ದರೆ ಇಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಇದ್ದರೆ ಟಿಕೆಟ್ ಆಗುತ್ತಲ್ಲ ಬನ್ನಿ ಮಾಡೋಣ ಎತ್ತು ಹಿಡಿರಿ ನೀವು ನಿಮಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ನೀವು ಮಾಡಿದ ಪಾಪದ ಫಲದಿಂದ ನೀವು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕೂತಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಸೊ ಇವತ್ತಿನ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಮಂಡನೆ ಮಾಡಿರತಕ್ಕಂತ ಬಜೆಟ್ ಮುಂದಿನ 8 ತಿಂಗಳಿಗೆ ಇವರು ಎಷ್ಟೇ ಅನಾಹುತಗಳನ್ನು ಮಾಡಿದರೂ ಸಹ ಫೋಕಸ್ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಬಜೆಟ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ನ್ಯಾಯ ಕೊಡತಕ್ಕಂತ ಬಜೆಟ್ ಪ್ರೋಗ್ರೆಸಿವ್ ಬಜೆಟ್ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸುತ್ತೇನೆ ಸರ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾವದೇ ರೀತಿ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಪೈಸನೂ ಹಣ ಇಟ್ಟಿಲ್ಲ ಅವರ ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೋದಲ್ಲಿ ಮೇಕೆ ದಾಟಿಗೆ 10,000 ಕೋಟಿ ಇರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಮಹಾದಾಯಿಗೆ 3,000 ಕೋಟಿ ಇರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಮಾಡ್ತೀನಿ 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 ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಹೊರತು ಯಾವದರಲ್ಲೂ ಹಣ ಇಟ್ಟಿರೋ ಅಂತದ್ದು ಈ ಪುಸ್ತಕದಲ್ಲೆಲ್ಲೂ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವರ ಪೂರ್ತಿ ಬಜೆಟ್ ಪ್ರಾರಂಭದಿಂದನೂ ಕೂಡ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಬಯ್ಯದು ಮೋದಿಯವರನ್ನ ಬಯ್ಯದು ಹಿಂದೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗೆಲ್ಲ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಾಳಾಗಿ ಹೋಗಿತ್ತು ना बंद ऐनोबिड़ी अंत तोर्स इू डिफिशियंट बजेट मत वे कूड़ा जास्ति 5 ग्यारंटी फुलफिलोर आदाय जास्ति तोर्स कंदायदे 25,000 तोर्स स्टैंप्स हो सरी बंदे 15,000 कोटि डिले मुखातर अर्जी विलेवारिया डिले मुखातर अदरलू मोसमार बजेट कूड़ा नालायक बजेट यदे अभिवृद्धि परवाद राज्य अभिवृद्धि आगे अभिवृद्धि परवाद योजना जारी तरवरी रस्ते विद्युत शक्ति इबूद नगराभिवृद्धि सोने बेंगलूरिन अभिवृद्धि शेकड़ा 60%
ಟ್ಯಾಕ್ಸಸ್ ನಮ್ಮಿಂದನೇ ಬರೋದು, ಬೆಂಗಳೂರಿಂದನೇ. ಇದರಲ್ಲಿ ಏನು ತೋರಿಸಿದ್ರು, ವೈಟ್ ಟ್ಯಾಪಿಂಗ್ ಒಂದು ಕಂಟಿನ್ಯೂ ಅಂತ ತೋರಿಸಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ 500 ಕೋಟಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ಏನು ಉಪಯೋಗನೇ ಇಲ್ಲ. ಈ ತರ ಈ ಸರ್ಕಾರ ಒಳ್ಳು ಭರವಸೆಗಳನ್ನ ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನ ಜಾರಿಗೆ ತರಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದೇ ಒಂದು ಬಜೆಟ್ ಹೊರತು ಅದು ಬಿಟ್ಟು ರಾಜ್ಯದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಯಾವುದೇ ಲಕ್ಷಣಗಳು ಈ ಬಜೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ನೀರಾವರಿ ಇಲಾಖೆನಲ್ಲಿ 255,102 ಕೋಟಿಯಷ್ಟು ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನ ನೀವು ಪೆಂಡಿಂಗ್ ಇಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಈಗಿರೋ ಕಾಮಗಾರಿ ಮುಗಿಸೋಕೆ 6 ವರ್ಷ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇವನ್ ಇಂಧನ ಇಲಾಖೆನಲ್ಲೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ 91,000 ಎಲ್ಲಾ ಇಲಾಖೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರ ಇಷ್ಟು ಪೆಂಡಿಂಗ್ ಅಂತ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಬಿಲ್ಲುಗಳು. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಬಿಟ್ಟೋದಾಗ, ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಬಿಟ್ಟೋದಾಗ ಎಷ್ಟು ಪೆಂಡಿಂಗ್ ಇತ್ತು ಅಂತ ತೋರಿಸಿಲ್ಲ. ಅದು ಪೂರ್ತಿ ಇರೋದು 20 ವರ್ಷದಿಂದ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇರೋದೆಲ್ಲ ನಾ ಸೇರಿಸಿದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ, ಹೊಸದಾಗ ಏನಿಲ್ಲ. ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರಗಳು ಬಂದಾಗ ಅದನ್ನ ಬಾಯಿ ಚಪ್ಪಲಿಕ್ಕೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ, ಇದರಲ್ಲೂ ಹಂಗೆ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಸರ್ಕಾರ ಬಿಟ್ಟೋಗಿದ್ ಕಂಟಿನ್ಯೂಷನ್ ಅಷ್ಟೇ. अब देखिए देश की वो न्यूज जो आपसे छुपाई जाती है, अब भारत का सच आपके सामने हम लाए हैं। इन छुपी हुई खबरों को देखने के लिए हमारे नए चैनल द रियल फेस को अभी सब्सक्राइब करें, जिसका लिंक नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स में दिया गया है। तो देखते रहिए।